कन्नड तालुक्यातील रेड्डी मोहडा या शिवारातील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेले दलित मातंग समाजातील असून या कुटुंबातील व्यक्तींवर गेल्या कित्येक वर्षापासून आरोपी साहेबराव पठाण, आरी पठाण, आमू पठाण, अरबाज पठाण, आसिफ पठाण या आरोपींकडनं अनेक त्रास सुरू असून याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज देखील काही समाजांवर अन्याय अत्याचार होत असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तेथील दलित कुटुंब यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. या साधारण किरकोळ वादाचे रूपांतर महिलांना मारण्यापर्यंत झाले. गर्भवती महिलांना देखील यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी कन्नड शहर पोलीस स्टेशन यांनी या घटनेबद्दल साधा NCR दाखल करून हा गुन्हा मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पवनभाऊ सोनवणे आणि लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष रवी भालेराव तसेच सकल मातंग समाज यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूरवाड करत आहेत. मी सरिता किरण आंबोरे, जात माझी मातंग आहे आणि हा भांडणाचा विरुद्ध आहे. माझ्या देराला खूप मारलं त्याने पहिले नेऊन तिकडं डोंगराच्या एका साईडला नेलतं आणि नंतर माझा लाईना देर आणि नंतर मोठा देर बघायला गेला की अरे चला म्हणे आपण कोणाचे भांडणं चालले पाहूया म्हणे, तर माझ्या लाईना देर आणि त्यांना खूप मारलं. पहिलं पोटात लाथा मारल्या, अवघड ठिकाणी मारलं, त्याच्या हातालासुद्धा डसेले. आणि मग माझा मोठा देर त्याला बघायला गेला की का रे माझ्या भावाला का बरं मारताय म्हणे. माझ्या मोठ्या देराला वाटलं दुसरंच कोणाचं भांडणं आहे का, ना तो बघायला गेला तरी म्हणे माझाच भाऊ आहे. तर मग तो बोलायला गेला का रे माझ्या भावाला का बरं मारताय म्हणे, तर त्यांनी त्याला पण मारहाण चालू केली. तो पण पायानं अपंग आहे, त्यालासुद्धा मारहाण केली. मग आम्हाला आवाज यायला लागला की भांडणं कोणाचं चालले म्हणून. मग माझ्या सासू, माझे सासरा, माझे दुसरे सासू, आम्ही म्हटलं भांडणं कोणाचं चालू की आम्ही बघायसाठी गेलो भांडणं कोणाचं चालू आहे म्हणून. तर आम्ही गेलो म्हणलं आपलेच पोरं आहेत, तर आम्हीसुद्धा मदत धरायला गेलो. त्यांनी माझ्या सासऱ्याला, मला, माझ्या सासूला पण सुद्धा मारहाण केली. माझा सासरासुद्धा अपंग आहे हाताने, माझ्या सासूला केस धरून मारलं, माणसाने मारलं केस धरून, पोरांनीसुद्धा मारलं. आणि मला पण मी माझ्या देराला धरायला गेले माझ्या देरासाठी, तर माझ्या मलाही पण खाली पडून पोटात लाथा मारल्या त्यांनी. आणि आमच्या माझ्या नंदा आहेत लहान मुली शाळातल्या, त्यांना सुद्धा गंद बोलतात, त्यांच्या विरुद्ध गंद शिव्या देतात. पोरी शाळातून या लागले त्यांना त्रास देतात, जवळून टन मारून जातात. आणि जात की माझी लाईनी नन देख तिला एका दिवशी असं ट्रॅक्टरचा टन मारला की ती ॲक्सिडेंट होत होता तिचा. मुलीला पाहून गंद गाणं लावता, गंद काही विषय काढता, गंद बोलता, गाणे वाजवता, कटकुटं मारता. जात की आमची मुली 2 महिना झाले शाळेत नाही आहे, घरीच आहेत. आणि जात की आम्ही त्यांची कंप्लेंट करून पण ते आरोपी आता खुले घुमत आहेत, त्यांनी पण काही कारवाई नाही केली. आम्हाला घरपोच माझ्या देराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मोठ्या देराला घरपोच येऊन धमक्या द्यायला लागले ते आणि जीव मारायच्या धमक्या द्यायला लागले. प्रथमतः जयलवजी, दिनांक 4 रोजी जी घटना घडलेली आहे रिट्ठी गायरान कन्नड शहरामध्ये मातंग समाजावर अमानुषपणे महिलेवर मारहाण झालेली आहे. त्यात एक महिला गर्भवती असताना देखील काही लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्याही नंतर त्यांच्या इथं 2 लहान मुली असताना त्या शाळेत जातात, शाळेत जाता येतं त्यांना गावगुंड त्रास देत आहे. आम्ही बघून घेऊ, आम्ही हे करून घेऊ, तुम्ही ठाण्यात कसे जातात आम्ही बघू गुन्हा. आणि याच्यावर पोलीस प्रशासनाने पाहिजे तसे गुन्हे दाखल केलेले नाही. आमची लवजी शक्ती सेनेच्या वतीनं हीच विनंती राहील साहेबांना, योग्य ती कारवाई, योग्य ते गुन्हे दाखल झाले पाहिजे, नाहीतर लवजी शक्ती सेना आक्रमक होऊन धरणे आंदोलन करण्यात येईल. ही साहेबांना नम्र विनंती. जय लवजी. ह्या महिल्यावर वारंवार अन्याय होतो, छेडछाड होतो आणि हे गारगोटी गावामध्ये काल प्रकरण घडलं आणि त्या मुलींना आड छेड करायला लागले. तू शाळेत कशी जाती, तुला आडवं तिडवं करू आणि तुमच्या इज्जती घेऊ आम्ही, ना आता पोलीस स्टेशनला जर गेले तुमचं मर्डर करून टाकू. याच्या पुढं माझ्या महिलावर कधी अन्याय झाला ते आम्ही सहन करू शकत नाही. आम्ही धरणे आंदोलन करू आणि आमचा आवाज आम्ही मातंग समाजाचा उठू, सकल मातंग समाज बसून जाऊ ऑफिशनला. NTP News मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.